तुम्ही शंभू गाथा ऐकली का? बी मुंडे यांनी लिहिलेली होती आणि त्याच्यामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते त्यांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे की निजी घृणा के अहंकार में कपट की ज्वाला पंती थी, अल्पमती उन शंडो की वो चाल बड़ी ही गंदी थी, एक साथ सब बेईमान बोल उठे बगैर कोई शर्म धरे, क्यों न बेकबर संभाजी को पन्नाला पर कैद करे, पर सेनापति सर लश्कर हंबीर के नाम मात्र ही स्वेच्छ छुड़ाए, मजाल किसी के इनके सम्मुख संभाजी को हाथ लगाए, सौ सोनारों की आघातों को ये एक ही लोहार काफी था, दुश्मन भी मौत की दुआ करे जब नाम सुने इस बागी का, औरंगजेब कुछ जिक्र करे जब काट काटता जाल बुने, इंसान नहीं शैतान है वो जो खड़ा सिवा की ढाल बने। आता हत्तीची सोड माची त्याच्या बरोबर आपण खाली आलो, हे थोडं भुयार टाइप आहे इथे, कदाचित हा खाली जाण्याचा मार्ग असेल। ओके, आणि इथे जर तुम्ही बघितलं ना पूर्ण बेसॉल्ट दगडाचं बांधकाम आहे। बरोबर, या दगडाची एक खासियत असते की तो थंडावा सोडत राहतो, आतमध्ये एकदम पूर्ण असं एसी सारखं वाटतंय बघा, काळा दगड ना। हो, आणि या व्हॅली मधून जी हवा येते ना बरोबर या होल मधून पास होऊन बाहेर पडते, थोडं पाणी थोडं पिऊया, एवढंच पाणी आपल्याकडे, एवढंच बॉटल, अर्धी बॉटल फक्त प्यायचं पाणी। आणि पुढे आहे का पाणी? पुढे डायरेक्ट रांगणाई मंदिर कडे। अस्सल बांधकाम जर बघायचं असेल ना बुरजाच तर हत्तीची सोडमाची साईडला हा कडा आहे, त्यामधून पूर्ण बुजालेलं होतं। आपल्या शिवप्रेमी मित्रांनी ती माती वगैरे दगड बाहेर काढून आता हे बांधकाम सुस्थितीत आपल्याला दिसतंय व्यवस्थित बघा। दरी दिसते हा जो चिलकती बुरुज आहे ना त्याचं बांधकाम बघा, दगड कसे बसवले आहे, प्रत्येक दगड असा गॅप पूर्ण क्लोज करून बसवलेला आहे। बरोबर, म्हणजे आपल्याकडे कसं ते एकावर एक असे लाईनीत ठेवतात, हे ब्लॉक सिस्टीम, आपल्या मावळ्यांनी जे हे केलंय ना महाराज त्यांच्यासाठी म्हणायचे पंत, आपल्या हिरडस मावळातली फौज म्हणजे जणू खळखळत्या पाण्यावरील चमचमत्या चांदण्यावानी, तळप त्या समशेरींचा लखलखता कळप, मोठी तीर नाही धरत तळहातावर शीर धरत्यात गड्यानो, आपल्या मनगटात ताकद आहे, उरात हिंमत आहे आणि पाठीशाही भवानीचा आशीर्वाद आहे, मग डर कशाला, चालावे चालावे आणि ऐसे गनिमावर तुटून पडावे की हर हर महादेवचा जयघोष आदिलशाहीच्या कानात ठणकत राहिला पाहिजे, यश देणारी आई जगदंबा आहे, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी। आपण गडचा एक्सप्लोर केला आम्ही आतापासून, सावळी आली की इथं भारी वाटते। आता आपण ज्या ठिकाणी बसलोय ना हा निळेलीचा दरवाजा, आणि इथे खाली जी वाट जाते ती निळेली गावामध्ये आपल्याला उतरण्यासाठी मिळते। ओके, म्हणजे आपण येताना आलो तो कोणता दरवाजा होता? तो कोल्हापूर दरवाजा। कोल्हापूर, आणि जाताना आपण निळेली दरवाजाने खाली उतरतोय? नाही नाही, जाताना आपण त्याच दरवाजाने जाणार, पण मध्ये आपल्याला हा एक दरवाजाला, हो, हत्तीची सोन माची त्या ठिकाणी जवळ असलेला हा दरवाजा, म्हणजे पाली दरवाजा जो आहे ना त्याच्या बरोबर अपोजिटला या। अच्छा, ओके, खरंच यार हा म्हणजे हे बुर्जासाठी वापरलेले जे काळे दगड आहेत ना त्याच्यामध्ये बसल्याच्या नंतर थंडावा बघा, थंडावा किती जाणवतो, शांतता हा विषय तर त्याच्याही पलीकडेच आहे, त्याच्याबद्दल आपण काहीच बोलू नाही शकत, पण एवढ्या आपण रखरखत्या उन्हातून प्रवास करतोय, त्यात ह्या अशा भले बघ ना कुठेही मंदिर नाही आहे पण ही असे बुरुज जे बांधलेत आणि त्यांच्या ज्या छोटे छोटे जे दरवाजे आहेत त्याच्यामध्ये त्याच्या सहवासात बसल्याच्या नंतर जो आनंद ते सुख मिळतंय ना, भले पाणी जरी नाही पिलं तरी पण बरं वाटतंय, शांत वाटतंय, दगडाला हात लावल्याच्या नंतर देखील किती थंड आहे बघ ना,
दगडांचं पण कसं माहितीये बघा, महाराजांनी ज्या ठिकाणी बांधकाम केलंय ना त्याच भागातले दगड काढून लावले. बरोबर. म्हणजे आता इथला जो बारमाही तलाव आहे तेच दगड काढून बुरुजासाठी वापरले. बरोबर. तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जर गेलात तर तिथे एक बेट होत, खडक होत, त्या खडकाचे दगड काढूनच तिथे लावले. बरोबर. याच्या मागचं कारण काय असेल तर तिकडचे दगड, तिकडचा वारा पाणी झेलू जे आहे त्याचा मारा ते झेलू शकतात. आता समुद्राचं जे खारं पाणी आहे ना, त्या खाऱ्या पाण्याचा मारा ते सिंधुदुर्गचे दगड झेलू शकतात, म्हणून ते अजूनही बांधकाम शाबूत आहे. कारण त्या पाण्याच्या सहवासात राहिलेले तसंच या दगडांचं. म्हणजे विचारशैली किती मोठी होती त्या काळी ना, असं नाही की म्हणजे लॉजिक खूप मोठं होतं त्याच्यामध्ये. बंद झाली. अर्धा खाऊन झाला, अर्धा म्हणजे किडे आहेत ते घालवायचे. अच्छा, फुकून. हा, ते फुलं असल्यामुळे ते आतमध्ये जातात किडे. अच्छा, हे फुल आहे रुमडाचं, हे कापल्यावर दिसतं तुम्हाला ना. हा, हे बिया काढायच्या वरच्या, बिया काढून टाकायचं, साल खायचं, चावून. कच्च आहे थोडं. कच्च. हा, कच्चच असायला पाहिजे, जास्त पिकं असले तर बुरबुरीत होणार. बिया काढाय नको ना, बिया सकट खाल्ले तर चालतं, फक्त ते किडे असले तर हे होणार, म्हणून ते बिया सकट खायचं नाही. स्वच्छ काढी, साल जाऊन खा ना. गळले ती बघ कशी लागते, सुंदर लागते साल ते. बस ना, एवढंच ना, आता खाऊ. बस 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 बस, ओके खावा था? आता खावा बघा कसं लागतं ते मला सांगा. हा, छान लागते ना, भारी लागतंय ना, खरं मस्तरी नाही. आता आपण जंगलात आलो म्हणजे तुम्हाला ना थंडावा जाणवणार आता थोड्या वेळ, मी तुम्हाला एवढं हे त्रास होणार नाही. आता बघा, आपल्याकडे पाणी पण नाही आणि अन्न पण नाही, अन्न पण नाहीये, अशा वेळी ही टेक्निक युज करायची खाण्यासाठी, थोडस आधार देण्यासाठी. उमराच्या झाडाची फळ, त्याचं थोडस लोणचं सुद्धा बनवू शकता, गोड लोणचं सुंदर होत, खाल्लं तर खात राहावं वाटतं. खाऊन बघ, ते काढून टाका. हे घेत बाबा त्याची. सगळी निशान जी आहे ती गवरेड्यांची पावलं आहे. गवरेड्या म्हणजे कड्याच्या किती जवळ जाऊन ते चरतायत बघा. बापरे, आपली तिथपर्यंत जायची हिंमत नाही, हिंमत नाही होणार. आणि त्याचं वजन तरी किती असतं, वजन किती असतं. हे पावसाळ्यातले निशान कोणतरी येते. आपण कोकण दरवाजाच्या जवळ आलोय आणि समोर जी दिसते घोडेचिंची सगळ्यात डेंजर वाटे. बापरे, उभा कडा आहे, सगळ्यात डेंजर, मारो मारता चढउतराचा. दोन्ही साईडला कडा आहे, दरी आहे बघा, म्हणजे दोन्ही साईडला दरी आणि ती केवढीशी अशी निमुळती वाट आहे, एवढी निमुळती. जर तुम्हाला जास्त ऍडव्हेंचर बघायचं असेल तिकडून जायचं, जाऊया का तिकडून? पेशन्स नाहीत अशी सरळ सरळ जात. तिकडे उतरते नारूर, नारूर गावामध्ये उतरते. अच्छा, म्हणजे कमी अंतर आहे. अंतर कमी आहे पण तेवढा जो पॅच आहे ना तो खूप रिस्की आहे. मी व्यवस्थित ट्रेकर असाल तर जाऊ शकतो, नाही तर नाही सहज जात नाही तेवढं. बरोबर. रांगणागडावरील माझा सगळ्यात आवडता स्पॉट आहे. अच्छा. आणि ते धबधबा आहे. पावसाळ्यात जेव्हा आपण येतो ना वरून मस्त पाणी खाली पडतं, आंघोळ करायला भारी स्पॉट आहे. आणि आतमध्ये जर बघितलं ना तुम्ही प्राण्यांच्या गुफा आहेत छोट्या छोट्या. पावसाळ्यात भारीच आहे. हो, महा धबधबा पुढे जाऊन मोठा होत असेल. हो, पुढे जाऊन ती नदी बनते आणि नारूर गावामध्ये त्याचं पाणी येतं. आणि बरोबर याच्या समोर की नाही कोकण दरवाजा आहे, बघून घे. हो, हा बरोबर समोर जो आपण बघतोय ना हा कोकण दरवाजा आहे. आणि ही वाट जी आहे ती नारूर गावामध्ये घोडेचिंची वाट आहे, ती सगळ्यात डेंजर वाट आहे. आणि याच्या बरोबर खाली की नाही जो धबधबा आहे त्याचं पाणी जाण्यासाठी एक मार्ग बनवलेला आहे, तो पण एक बघण्यासारखा. म्हणजे बऱ्याच वाटा आहेत रांगणागडावरती येण्यासाठी, खूप काही बघण्यासारखं. अंतर आहे जास्त परंतु भारीच आहे, निसर्गरम्य. हो.
आता आपण रांगणाई मंदिराच्या इथे आहोत आणि रांगणा गडावरचा सगळ्यात मुख्य ठिकाण म्हणजे रांगणाई मंदिर आहे. बरेच जे ट्रेकर्स येतात, भक्त येतात, ते इथेच थांबतात वस्तीसाठी, कारण इथे बाजूला धर्मशाळा आहे आणि याच्या उजव्या साईडला बरोबर गोड्या पाण्याची विहीर आहे. मंदिराच्या बरोबर समोर ही दगडी दीपमाळ आहे आणि याच्या बाजूला एक तोफ ठेवलेली आहे पुरातन काळातील, आणि हा जो गाडा आहे तो नंतर बसवलाय त्याला. अच्छा. आणि याच्या लेफ्ट साईडला हनुमान मंदिर आहे. ओके, मग आता चला सगळं काही बघून घेऊया. हो, आणि थोडस विश्रांती करूया, पाणी पिऊया नंतर. बांधकाम जर तुम्ही बघितलं ना, प्रत्येक पिलरवरती वेगवेगळी नक्षीकाम आहे. आता जसं हा कोणतरी माणूस दाखवलाय जो या पूर्ण पिलरचं वजन घेतोय असं दाखवलंय. आता सगळ्यात मोठं जनावर आपण कोणतं म्हणतो, हत्ती आहे ना. मग हत्तीला सुद्धा खाणारा हा प्राणी असं दाखवलंय. आणि हे जे राक्षसाचं चित्र आहे ना, जे डोकं आहे फक्त, बऱ्याच मंदिरामध्ये जर गेलात ना तुम्ही तर मंदिराच्या ललाट बिंबावरती हे चित्र असतं. म्हणजे वेगवेगळे पार्ट आहेत मंदिराचे, जसं गाभारा आहे, त्याच्यानंतर मधला पाच काम ज्याला म्हणतो आम्ही, चार काम असतात, हा तसं ललाट बिंबावरती हे चित्र असतं. आणि याची एक कहाणी आहे वेगळी, ती काय माहितीये का, एक राक्षस होता, मग तो त्याला वरदान मिळालं, शक्ती मिळाली, मग तो सगळं खायला लागला. हळूहळू तो देवाकडे गेला आणि देवाला म्हणला, आता सगळं खाऊन झालं बघा, आता काय खाऊ. देव म्हणाला, तू स्वतःलाच खा. मग त्याने हात खायला चालू केले, पाय खायला चालू केले आणि इथपर्यंत शिल्लक राहिला. मग त्याला समजलं, आता आपण संपणार. मग देवाकडे त्याने उशाप मागितला की माझी चूक झाली, आता मला काहीतरी चांगलं काम दे. मग देवाने काय सांगितलं की माझ्या मंदिराचा जो वरचा दरवाज्याचा वरचा भाग असतो ललाट बिंब, त्याच्यावरती तू विराजमान हो आणि माझे जे भक्तगण येतात त्यांचे प्रॉब्लेम्स असतात, त्यांची दुःख असतात, हा ते तू खा आणि त्यांना सुख प्राप्त करून मी देईन. त्याच्यामुळे त्याला ते स्थान दिलेलं आहे. जाम थंडगार आहे पाणी, हा घसावरून सुकलेला. तर हा राजदरबार आहे. अच्छा. याचं जे बांधकाम दिसते दगडी बांधकाम, हे जुनं आहे आणि त्याच्या वरती जे बांधकाम केलेलं आहे ते पुणे पुरातत्व विभाग, त्यांनी या गडाची दखल घेतली आणि जवळपास 6 कोटी रुपये याच्यासाठी खर्च केले. अच्छा. इथे इथला काय इतिहास असावा या ठिकाणी, ते महत्वाच्या मीटिंग सभा वगैरे न्यायनिवाडे म्हणा ते ठिकाण, त्याच्यावरती राजदरबार असायचा. प्रत्येक गडावरती असा एक दरबार असतोच. हो हो. इथे कामकाजाच्या संदर्भात बऱ्याच गोष्टींची चर्चा या ठिकाणी एकत्र केली जाते. बरोबर. आणि नंतर मग त्याचा न्यायनिवाडा इथे होऊन नंतर शिक्षेसाठी एवढ्या लांब कडे लोटला न्यायचा. अरे बापरे, आपणच एवढे दमलो एवढ्या लांबून यायला, तर त्याला इथून तिथे नेण्यापर्यंत तेवढंच आयुष्य त्याचं राहिलेलं असतं. जे ठिकाण आहे हा बारमाही तलाव आहे. आता याला बारमाही तलाव का म्हणतात, कारण इथलं जे पाणी आहे ते बाराही महिने इथे असतं. हा तलाव आटत नाही कारण त्याला पूर्ण कोरलेलं आहे दगडामध्ये आणि हेच दगड काढून तटबंदीसाठी वापरलेले आहेत. अच्छा. ओके, त्यामुळे तळ बनले. हो. आणि खाली जर बघाल ना तुम्ही गावामध्ये तर गावातलं पाणी आटून जातं, पण हे तलावाचं पाणी तसं तसं असतं आणि हे बरंच डीप आहे, भरपूर खोल आहे. काही जण प्रयत्न करतात की तिकडून उडी मारायची तलावामध्ये आणि तो पार करून इकडे यायचं, पण हे अंतर समजत नाही आणि आतमध्ये खूप डीप असल्यामुळे मध्ये जर तुमची एनर्जी संपली तर खाली जाऊन बुडून मरायचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे ती रिस्क घ्यायची नाही कधी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये पाणी किती असतं, भरपूर पूर्ण इथपर्यंत भरलेलं असतं आणि भरून वाहत बाहेर ओव्हरफ्लो होतं. हो हो. वाहत लिंबू घोड्यांका पाणी पिऊ रे घोडे भाव. हे पण मी काय म्हणतोय, पाणी आता ना ज्याला प्यायचं आणि खाली या इथेच पाणी पिऊन घ्या बॉटलने आणि नंतर ना भरून घेऊन वरती जाऊया. लवकर होत ना या ठिकाणी. आता आमचे कुक आपल्याकडे एक लिंबू बाकी होता, त्याच बाटलीत लिंबू पाणी बनवत आहेत. हे तुझं हे कप पण मेजरमेंट आहे का? हो, कॉलेजचा होता. ग्लास चंचू पात्र काला कमी कर मरे, पाणी इतके पानसट लागते. 10 रुपयाचे वाटेत मी चाय बनवतो. कप खय क
आधी पिऊन बघ, साखर साखर तुकाच बी इथे जा. रोजचं सवयच माणूस एकाच दोन बिनार अजून जरा सगळा अजून असते का थोडा दिला पहिला थोडा दिला का शंभर करा एका दोन पाणी शेफने पुरे बस झालं. अरे बाबा पुदिना घाल बघतो चलो आगे झाला असेल बरोबर. मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा रांगणागडाचा जो ट्रेक आहे तो या ठिकाणी मगाशी दादांनी सांगितल्याप्रमाणे त्या पॉईंटला संपन्न झाला आहे. त्यांनी दाखवलं आपल्याला की आपण कुठून ट्रेक सुरू केलेला आणि कुठून कशा पद्धतीने आपण पूर्ण ट्रेक ला वळसा घालून आपण पुन्हा त्याच दिशेला आलो. सो अशा पद्धतीने रांगणागडाची पूर्ण सफर किशोरदादामुळे या ठिकाणी आपल्याला घडली. त्याच्यानंतर आपल्याला वाटेमध्ये जी काही झाडं होती त्यांची माहिती देखील आपल्याला या दादांमुळे आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळाली आणि त्यांचे फायदे देखील कळाले. तर दादा मला एक प्रश्न पडलेला की तुमचं गाव जे आहे या रांगणागडाच्या पायथ्याशी आहे आणि तुमचं जे आडनाव आहे ते सरनोपत आहे. तर शिवाजी महाराज आणि तुमचे वंशज त्याच्यामध्ये काही म्हणजे एक काही लिंक आहे का? हो नक्कीच. आता आमचे जे पूर्वज होते हे इथले गडकरी रांगणागडावरचे. आता जसे चिकेवाडीला लाड शिंदे आहेत तसेच इथले आम्ही गडकरी. आता सरनोबत हे आडनाव नाही आहे, सरनोबत ही पदवी आहे. अच्छा. हा मग त्या काळामध्ये जे प्रतापराव गुजर असतील अंबीराव मोहिते असतील मग त्यांना सरनोबत म्हणायचे. सरनोबत म्हणजे पायदळ प्रमुख. अच्छा. असं. अच्छा. त्यामुळे हा आणि खाली जमीन होती लोकांची मग त्याच्यानंतर गड किल्ले जेव्हा खालसा केले गेले त्याच्यानंतर तिथे स्थायिक झाले सगळेजण. अच्छा. मूळ गाव वेगळे आहेत सगळ्यांची. अच्छा अच्छा अच्छा. ओके. म्हणजे गडाच्या कामकाजानिमित्त किंवा गड सांभाळण्यासाठी महाराजांच्या त्या कारकिर्दीमध्ये हो हो त्या ठिकाणी स्थायिक झाले. बरोबर. ओके ओके. तर अशा पद्धतीने दोन दिवस आपण हा ट्रेक केला आहे. पहिला दिवस आपण जो एक निसर्गाचा अनुभव घेतला रात्री कॅम्प वगैरे केली तो एक पहिला दिवस. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की जाऊन बघा. तो सेपरेट त्याचा एपिसोड बनला आहे अगोदरच आणि हा रांगणागडाचा एपिसोड. तर कसा वाटला तो देखील मला कळवा आणि खूप छान पद्धतीने आम्ही देखील एन्जॉय केला आहे. गडाच्या दोन्ही साईडचा जो हिरवागार निसर्ग आहे तो आपण या ठिकाणी अनुभवला आहे आणि आपल्यासोबत सगळ्या मित्रपरिवारांनी देखील हा ट्रेक अनुभवला आहे. तर कसं वाटलं सगळ्यांना एकदा जोरात होऊन जाऊ दे. कसं वाटला? एक नंबर. एक नंबर. म्हणजे मल्टिपल व्ह्यूज आणि मल्टिपल पॉईंट्स आम्ही या ठिकाणी एन्जॉय केले. आम्हाला तसं पाहायला गेलं तर थकायला काय नाही झालं कारण की सगळेजण एकत्र होतो आम्ही आणि सांगण्या मार्गदर्शन करणारे देखील होते. अशा पद्धतीने रांगणागडाची ही पूर्ण सफर तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय शिवराय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महा.